आपल्यासोबत उत्तम जानकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, तुम्ही आज सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ बारामतीमध्ये आलात आणि असं सांगितलं की पुढचे 15 दिवस मी सुप्रिया सुळेंसाठी झोपणार देखील नाही. निश्चितपणानं सुप्रियाताईं ज्या संकटामध्ये त्या सामना करताय, सगळे नेते काढून घेतलेले आहेत आणि सुप्रियाताई ह्या एकाकी प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा, प्रत्येकाला समजावण्याचा, आपलं काम सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या साथीला माझ्यासारखा कार्यकर्ता असेल तर निश्चितपणानं त्यामध्ये चांगली भर पडेल अशी माझी अपेक्षा. पण तुम्ही सुरुवातीच्या काळात अजितदादांकडे गेला, पुन्हा एकदा तर साहेबांकडे आले, मग नेमकं कारण काय? म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीपासून मी दुखावलं गेलो होतो, अनेक विषय होते आणि अजितदादांनी सुद्धा त्या ठिकाणी न्याय न देता आमच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला पद देऊन आम्हाला 1 लाख मतदान पडलेलं असताना सुद्धा त्यांनी आम्हाला करण्याचं काम केलं, त्यामुळं दादापासूनही आम्ही बघतो. तुम्ही घेतलेल्या भूमिकेवर रहिसिंह नाईक निंबाळकर टीका करतायत की तुम्ही समाजाची फसवणूक केली म्हणून. ते आता तुम्हाला मतदानातून आणि जे मतदान उद्या होणार आहे आम्ही दोघं एकत्र येण्यामुळं त्या माध्यमातून तुम्हाला कळून येईल समाजाची फसवणूक झाली त्या मतदानामध्ये काय परिवर्तन रूपांतर झालं. ते म्हणतात मागच्या वेळेस पेक्षा जास्त मतदार लीड जे आहे ते मला मिळणार आहे. नाही, ते लीडच सांगतोय त्याला. आमच्या माळशिरस तालुक्यामधून 1,75,000 ते 1,80,000 इतकं मैते पटलांना लीड मिळणार आहे. आम्ही दोघं एकत्र आलोय आणि मला खात्री आहे मी गेली 30-35 वर्ष काम करतो. मैते पाटलांचं आणि जानकरांचं जे वैर आहे ते सर्व श्रुते, हे नेमकी तुम्ही केलेली आत्तासाठी सेटलमेंट आहे का कॉम्प्रोमाइज केलं काय म्हणायचं? निश्चितपणानं पवारसाहेब संकटामध्ये असताना त्यांना कुणीतरी मत्तीचा हात देणं ही गरजेची गोष्ट होती. या महाराष्ट्रातलं राजकारण पाहता या सगळे नेते एकाच बाजूला आणि ही परिस्थिती कुणीतरी बदलवणं, यामध्ये बंड करणं, बाहेर पडणं ही गरजेची गोष्ट असती. अनेक लोक बंड करून जेलमध्ये, अनेक लोक बंड करून बाहेर ह्याच्यामध्ये उतरले आहेत आणि बऱ्याचशा लोकांना बंड करता येत नाही म्हणून पाठीमागे. पण जानकरांची भूमिका काय? इकडे अजित पवारांसाठी तुम्ही मैदानात उतरला होता, आता अजित पवारांना पाडण्यासाठी मैदानात उतरलाय, पुढे आणखी देखील भूमिका तुमची बदलू शकते? नाही, निश्चितपणानं अजित पवार ज्या ठिकाणी खितपत पडलेले आहेत, अजित पवार काल हत्ती होते तुम्हाला आज उंदीर झालेले दिसत आहेत. अजित पवारांचा जो दरारा होता, जो वट होता, प्रशासन असेल किंवा राजकारण असेल, त्यामध्ये अजित पवारची आता जी स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्र पाहतोय. अजित पवार ही शेवटची निवडणूक आहे आणि त्यानंतर त्यांचा पक्षही अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवारही राजकारणामध्ये अस्तित्वात राहणार. तर त्यांची किंमत कोण कमी करू पाहते असं तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितपणानं ज्या दिवशी अजितदादाने पवार साहेबांचा पक्ष सोडला त्या दिवशी अजितदादा हे पात्र राजकारणामध्ये शकतो. बारामती लोकसभा मतदारसंघात तुम्ही प्रचार करणार आहात, काय चित्र दिसतं तुम्हाला बारामती लोकसभा मतदारसंघात? निश्चितपणानं सामान्य जनता 70-80% पेक्षाही जास्त सुप्रियाताईच्या बाजूला उभी आहे असं, कारण आमच्या शेजारचा तालुका आहे, 16-17 गावं माझ्या तालुक्याचे शेजारची गावं आहेत. आम्ही नदीच्या पलीकडं आहे आणि ही नदीच्या अलीकडं आहेत. सगळ्या बाजूनी सुप्रियाच्या पाठीमध्ये लोक उभे आहेत, फक्त पुढारी तेवढे लपून बसलेले. तुम्ही 100% तुमची ताकद लावणार ताईंच्या बाजूला? नक्की नक्की, ताईंसाठी मी येणारे 15 दिवस झोपणार नाही हा शब्द मी आता जाहीर सभेमध्ये. तुम्ही तिकडे मैते पाटलांचा प्रचार कसा करणार? मैते पाटलाचा प्रचार करण्याची आमच्या तालुक्यामध्ये गरज नाही. मैते पाटलाचे कार्यकर्ते आणि आम्ही एकत्र झालो की तालुक्यामध्ये काही शिल्लक राहत नाही, त्यामुळे प्रचार कोणी कोणाचा करायचा, आम्ही दोघेही एकत्र असल्यामुळे विषय. जानकरांसंदर्भात एक गौप्यस्फोट केला, ते नेमकं काय जरा महाराष्ट्रातल्या जनतेला कळू? नाही, निश्चितपणानं अजितदादाला खात्री आली होती की या मतदारसंघामध्ये आपला टिकाव लागत नाही, त्यावेळेला महादेव जानकरांना बोलवून बारामतीमध्ये गळाला लावायचा आणि या ठिकाणी उभा करायचा आणि आपली सुटका करून घ्यायची अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यूहरचना चालू. पण महादेव जानकरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकलं नाही आणि ते परभणीला पळाले, त्यामुळे अजितदादांना पुन्हा यामधून सुटका झाली. खूप खूप धन्यवाद सर. हे होते उत्तम जानकर, जे म्हणत आहेत की मोहिते पाटलांचा प्रचार करण्याची गरज नाही, त्यांना 1.25 लाखाचं लीड माड्यामधून मिळेल, तर दुसरीकडे मात्र सुनेत्रा पवार यांचा पराभव असं होईल असं उत्तम जानकर म्हणतात. आता नेमकं कुणाचा पराभव होतं हे 4 जूननाच कळेल. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.